नमस्कार, मी वृषाली विवेक ढोंसळे, सेवा सदन ग्रुप। आमचा बराच ग्रुप आलेला आहे। आमच्या उत्साही मूर्ती अश्विनी मॅडम, आमच्या आपटेबाई, या सगळ्यामुळे आम्हाला इथे येणं शक्य झालं। देवकुंडचा प्रवास खूप छान झाला। देवकुंडचा प्रवास झाल्यानंतर रात्री आम्ही कोजागिरी साजरी केली, अतिशय सुंदर केली। जे कधीही आम्हाला नाचायला एवढा डान्स करायला मिळाला नसेल, तेवढा काल आम्हाला डान्स करायला मिळाला। आणि अश्विनी मॅडमच्या सहकार्यामुळे आणि कोकणे सरांच्या सहकार्यामुळे ट्रीप अगदी छान झाली आहे। प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित सोय केली आमची कोकणे सरांनी। आणि इथे आल्यानंतर कोकणे सरांसारखेच आम्हाला मोहोळकर सर भेटले। त्यांनीसुद्धा आमची उत्तम खाण्यापिण्याची आणि स्वादिष्ट जेवण आम्हाला त्यांनी तयार करून दिले। नाश्ता व्यवस्थित होता, सगळी सोय आम्हाला सगळ्यांनी छान करून दिली। आणि सगळ्यांबरोबर मी ग्रुपचे खूप आभार मानते की ग्रुपनी, सगळा ग्रुप इतका सुंदर आहे आमचा की असं वाटतं प्रत्येक वेळेला आता ग्रुपबरोबर जायला काही हरकत नाही। दर 15 दिवसाला कोकणे सरांनी ट्रीप काढावी आणि प्रत्येक गडावर आम्हाला घेऊन जावं, कारण खरंच सोय अतिशय चांगली केल्यामुळे हे गड आम्ही चढू शकलो। आणि खरंच फिरायला बाकीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा मला असं वाटतं खरंच गड किल्ले चढायला हवेत, कारण बऱ्याच जणांना गड आणि किल्ल्याची जास्त माहिती नसते, तर इथे आल्यानंतर आपल्याला माहिती मिळते। आणि प्रत्येकाने ही माहिती करून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपल्या भविष्याला, भविष्यासाठी, आपल्या देशासाठी आपल्याला ह्याची खूप गरज आहे। माहिती पाहिजे आपल्या सगळ्या। शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले जिंकलेत, तर त्याची कमीत कमी आपण जाऊन पाहणी तरी करायला पाहिजे। म्हणून मी सगळ्यांना एकच सांगते की बाकीच्या ठिकाणी फिरायला जाण्यापेक्षा गड किल्ले चढा आणि जाऊयात। आणि कोकणे सरांनी आम्हाला बरोबर घेऊन जाओ, एवढी मी कोकणे सरांना विनंती करते। बाकी सगळ्यांचे आभार।